हरिओम, मी संदीप सिंह जोशी, धैर्य उपासना केंद्र पुणे। बापूंबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये मला बरेच काही अनुभव आलेत, परंतु हे अनुभव सांगण्यापूर्वी मी बापूंकडे कसा आलो, म्हणजे बापूंकडे कसा ओढला गेलो हे सांगणं जास्त महत्त्वाचं। त्याचं झालं असं, आम्ही पूर्वी मुंबईमध्ये राहत होतो, मुंबईला कांदिवली येथे आम्ही राहत होतो। 11 जुलै 2006 माझ्या घरापासून 100 मीटर अंतरावरती तेरापंथ भवन आहे, त्या ठिकाणी आपला गुरुपौर्णिमेचा उत्सव होणार होता। यापूर्वी माझी मिसेस आणि माझी मुलगी या दोघीही बापूंकडे सर्व उपासनांना शनिवारच्या, त्यानंतर श्री हरिगुरुग्रामला काही उत्सव असतील तर त्या जात होत्या। तर झालं असं, 11 जुलै 2006 जो गुरुपौर्णिमेचा उत्सव होता त्या दिवशी माझी मिसेस सकाळीच बँकेत नोकरीला होती, ती कामावर निघून गेली, कन्यासुद्धा शाळेत ती निघून गेली होती। आणि मी कामावर जायला मी निघालो तर त्यावेळी मी जसं सांगितलं 100 मीटरवरतीच ते तेरापंथ भवनमध्ये बापू येणार होते, त्या दिवशी रस्त्यावरती बघितलं तर 15-16 श्रद्धावानांची तिथे रांगेत उभे होते। तिथे जे सेवक होते, म्हणजे आपण जे DMEs म्हणतो, तर त्यांना मी विचारलं ही जनरल रांग आहे की बाहेर गावून आलेल्या श्रद्धावानांची, ते म्हणाले नाही जनरल रांग आहे। तर मी विचार केला 15-16 जर नंबर आहे तर मी रांगेत उभा राहिलो, बापू आले की दर्शन घेईन आणि तासाभरात मी आपल्या कामावरती निघून जाईन, मला माहीत नव्हतं बापू किती वाजता येणार आहेत ते। 1 तास होऊन गेला, 10-10:30 झाले, म्हटलं आता काय कामावर जाण्यात अर्थ नाही, दर्शन घ्यावं आणि आपल्या घरी जाऊन आराम करावा। आणि मिसेसला आणि मुलीला चिडवतात, तुमच्या आधी माझं दर्शन घेऊन झालं बघा, रांगेत उभा होतो, 15-16 नंबर होता, अगदी जेव्हा आतमध्ये आम्हाला तेरापंत भवनला सोडलं अगदी मी पुढच्या रांगेतच बसलो होतो। 11-11:30 सुमारास बापू आले, बापूंचं दर्शन घेतलं, सर्व विधी जे हे होते तर पूजा अर्चा ज्या सर्व झाल्यानंतर मी आपल्या घरी गेलो आणि आराम केलो। त्या दिवशी नंतर संध्याकाळी आपल्याला सर्वांना आठवतच असेल, 11 जुलै 2006 मुंबईमध्ये जे आहेत 6 का 7 ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते। बापूंनी सर्व श्रद्धावानांना तिथेच रात्री राहायची पण सोय केली होती, त्यांची जेवणा खाण्याची सोय। तोपर्यंत मला तितकं त्याचं महत्त्व हे नव्हतं, माझी मिसेस नेहमी म्हणायची तुम्ही बापूंना मानत नसले तरी बापूंचे जे श्रद्धावान आहेत त्यांचे जवळचे नातेवाईक सुद्धा बापूंमुळेच सेफ राहतात। दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामावर गेलो तेव्हा मला समजलं की संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर ज्या ट्रेनने ज्या डब्यातून मी प्रवास नेहमी करायचो त्याच ट्रेनमध्ये त्याच कंपार्टमेंटमध्ये ब्लास्ट झाला होता। आणि निव्वळ बापूंनी मला त्या दिवशी ओढून घेतल्यामुळे मी वाचलो होतो, नाहीतर आज मी इथे नसतो। हा म्हणजे अनुभव मला अक्षरशः अजूनही अंगावर काटा येतोय, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की त्या ब्लास्टमध्ये त्या कंपार्टमेंटमध्ये जे होते त्या सर्व प्रवाशांची काय अवस्था झाली होती ती, आणि मी अक्षरशः म्हणजे त्याच कंपार्टमेंटमध्ये दारात उभा राहून प्रवास करायचो त्यावेळी। यानंतर मी बापूंकडे रेग्युलर यायला लागलो। हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित।